बाबा नमस्कार। नमस्कार। आज तुम्ही ग्राम पंचायतीमध्ये आलात उतरूच्या? हो, काय विषय? प्रत्येक ग्राम सभेला यांच्या मासिक सभेला मी माझी हजेरी लावतो। तुम्ही आज कशासाठी आलात? अतिक्रमणाचा विषय हे जाणून बुजून दुर्लक्ष करतात। कोण दुर्लक्ष करतो? सरपंच, ग्राम विकास अधिकारी। आणि अतिक्रमण झालंय कुठे? सरकारी क्षेत्रामध्ये जर अतिक्रमण झालं असेल तर पंचायतीचा काय संबंध? ग्राम पंचायत हद्दीतील जमिनीवर अतिक्रमण झाले असं मी म्हणतोय। अच्छा, ग्राम पंचायतीच्या हद्दीमध्ये? हां। कोणत्या भागामध्ये? रामोशी वसाहतच्या पाठीमागून। आणि वार्ड प्रभाग असेल ना? काय, 4 नंबर वार्ड। मग तुम्ही पंचायतीच्या निदर्शनामध्ये आणलं? अनेक वेळा यांना प्रत्यक्ष घेऊन त्यांना मी दाखवले परिस्थिती। त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले होते, तालुका पंचायतीचे अध्यक्ष विशाल तांबे होते, सरपंच मॅडम होत्या, ग्राम विकास अधिकारी होते आणि आणखी 5-50 गावकरी होते। त्यावेळेस त्यांना दाखवलं मी। ग्रामपंचायत कारवाई करत नाही करत, कारण त्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत। याचा पुरावा काय? ज्या अर्थे दिरंगाई करतात म्हणजे तोच पुरावा आपण काय झालेला। तुम्ही पाठपुरावा कधीपासून करताय? 3 वर्ष झाले, 2020 पासून। आणि अतिक्रमण कधीपासून आहे? ते 50-60 वर्षापूर्वीचे। म्हणजे दोष सगळ्या सरपंचांचा आणि ग्रामसेवकांचा? विद्यमान सरपंच आणि उद्यमान उप ग्रामसेवक यांचा एकट्याचाच नाही? नाही नाही, याच्या आधीची सगळ्यांचा। तुम्ही या गावचे नागरिक आहात, हो, तुमची पण जबाबदारी आहे। हा, बरोबर आहे। हा प्रश्न सोडवण्याची विद्यमान सरपंच किंवा विद्यमान नगर ग्राम विकास अधिकारी काहीच कारवाई करत नाही म्हणणार। पण असं म्हणणं दादा, असं अनपार्लमेंटरी शब्द वापरणं कितपत योग्य? त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करा, हरकत नाही, मी गुन्ह्याला सामोरं जायला तयार आहे। तुमचं नाव काय? लक्ष्मण केशव डुमरे। आता तुम्ही माहितीच्या अधिकारात अर्ज काय दिलास? की मला तुम्ही का कारवाई करत नाही, तुमच्या निदर्शन आणून देऊन सुद्धा तुम्ही का कारवाई करत नाही याची मला लेखी स्वरूपात उत्तर द्या। अर्ज कोणाच्या नावाने दिलाय? सरपंच आणि ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या नावाने दिलाय। आणि हे कुठल्या प्रभागात अतिक्रमण म्हटले? 4 नंबर वार्डमध्ये। अजून काही सांगायचं आहे? अजून काय सांगायचं? मी मागच्या 15 वर्षापूर्वी मी शिवमांना भेटण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पुण्याला गेलो होतो। त्यावेळेस कळलं की ते रजेवर आहेत, ते जानेवारीच्या दुसऱ्या दिवशी आठवड्यात येतील, तेव्हा मी त्यांना यांचा उत्तर आणि ते घेऊन भेटेन त्यांना। त्यांचा चार्ज कोणाकडे तरी असेल ना? सीओ जर रजेवर असतील तर त्यांचा पदभार दुसऱ्याकडे कोणातरी असतो ना? हो, त्यांचे जे उपविभागीय अधिकारी असतात त्यांच्या होता। त्यांना भेटले? नाही, त्यांना नाही भेटले। त्यांनी सांगितलं की ते शिवसाहेब नाही, मग मी मागायला आलो। परत भाऊसाहेब नमस्कार। नमस्कार नमस्कार। तुमच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये वार्ड क्रमांक 4 मध्ये अतिक्रमण होतंय, वारंवार तक्रार करूनही ते अतिक्रमण काढलं जात नाही। ज्येष्ठ नागरिकांना शेवटी तुमच्याकडे माहितीच्या अधिकारात अर्ज करावा लागला। आपण एक कार्यक्षम ग्राम विकास अधिकारी आहात, प्रश्न मार्गी का लागत नाही? वाणीसाहेब बरोबर आहे, हे जे अर्जदार आहेत वार्ड क्रमांक 4 मधले वारंवार ग्रामपंचायतीला अर्ज करतात, परंतु त्यांच्या अर्जाच्या संदर्भात सदरचं अतिक्रमण हे 50 वर्षापूर्वीचं असल्यामुळं ग्रामपंचायतीला 6 महिन्यापेक्षा अधिक काळाचं अतिक्रमण काढायची जबाबदारी ग्रामपंचायतीची नाही। त्या अनुषंगाने सदर जागेची नोंद अद्याप सरकारी नोंद नसल्यामुळे जागेची मोजणी होत नाही। आम्ही मोजणीसाठी सिटी सर्व्हेला अर्ज केला होता ग्रामपंचायतमार्फत, परंतु रस्त्याची नोंद नसल्यामुळे त्याची मोजणी होत नाही। त्यानंतर आम्ही सदरबाबत जिल्हा संचालक नगररचना विभाग यांच्याकडे आम्ही प्रस्ताव पाठवला आणि सदर जागेची नोंद होण्यासाठी तिथं केस दाखल करावं लागणार आहे, ग्रामपंचायतीचं म्हणणं मानून ती ग्रामपंचायत नाव नोंद करून घ्यावं लागणार आहे आणि मग नंतर ते आता हे सगळं होत का नाही हे होण्यासाठी साहेब फार दिरंगाई लागणार आहे, लेझी प्रोसिजर आहे, कारण ग्रामपंचायत ठराव झालेली आपण तसा पत्रव्यवहार संबंधित कार्यालय केलेलं आहे, कार्यालय केल्याच्यानंतर पाठपुरा चालू आहे। ह्या वर्षी तो विषय मार्गी लागेल? शेवटी साहेब ते वरिष्ठ कार्यालयाच्या अधिकारात बाबा असल्यामुळे ते 1 वर्ष लागेल का अनेक दिवस लागतील हे मी सांगू शकत। भाऊसाहेबांचं म्हणणं असं आहे की 50 वर्षाच्या अगोदरचं अतिक्रमण असल्यामुळे ते काढण्याचा अधिकार आम्हाला नाही। त्यांनी लेखी द्यावं मला, मी तिकडे जाऊन भेटतो ना सेवासाहेबांना। हां, मग तुम्हाला काय अधिकार आहे? फक्त टक्केवारी घ्यायची अधिकार? 6 नाही बाबा, अहो फक्त टक्केवारी पुरते बसले तिथे। चुकीचं बोलू नका बाबा, चुकी 6 महिने बोलतो मी। 6 महिन्याच्या अगोदर 6 महिन्याच्या आतलं जर अतिक्रमण असेल तर ते काढण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे।
त्यांनी लिखी द्यावं मला. तुम्हाला लिखी मिळेल. हां लिखी द्यावं. हां धन्यवाद. यांची फाईल माझ्याकडे आहे, ग्रामपंचायतची फाईल माझ्याकडे आहे, माझ्या वकिलाकडे आहे. मला यांनी सांगितलं वकील शोधा, मी पुण्याला वकील शोधला. हां ग्रामपंचायततर्फे जिल्हा अधीक्षक सिटी सर्वे यांना अर्ज करावा लागतो, हां म्हणजे वकील द्यावा लागतो, अपील करावं लागतं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.